मित्रांनो, या पांडेश्वर गावामध्ये पडून असलेले हे हजारो पाईप हे बनवण्यासाठी खूप मोठा खर्च आलेला असतोय. हे मेंटेन करण्यासाठी सुद्धा खर्च येतो, अन्यथा हे गंजून जातं. मला वाटतं हे हजारो पडलेले पाईप गंजून झिजून जाऊन देशाचं समाजाचं आणखी नुकसान होईल. त्याच्यापेक्षा ताबडतोब या पाईपलाईनमधून पाणी पुरंदरला सोडलं, पुरंदर उपशाचं पाणी सोडलं आणि गुंजवणी धरणातलं पाणी जर पुरंदरच्या जनतेला मिळालं तर याच्यासारखं पुरंदरच्या जनतेच्या आयुष्यातील उद्धाराचा प्रसंग असू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 3 वर्षाच्या आतमध्ये या सर्व पाईपलाईनमध्ये पाणी असेल आणि या पाईपलाईनमधून पाणी या पुरंदरच्या प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल यासाठी आपण कटिबद्ध राहूया. शेवटी हा पैसा जनतेचा आहे, शेवटी हे पाईपलाईन जनतेसाठी तयार केलते आणि जर हे वापरले जाणार नसतील तर हे बनवण्याचाही खर्च वाया गेला, म्हणजे याच्यामुळे आणखी 5000 कोटीचं शासनाचं नुकसान झालं आणि उलट जे दुष्काळी भाग आहेत जिथे प्यायला पाणी नाही ते सुद्धा तहानीनं मरतील. मित्रांनो, हे पाईप इकडे गंजून पडतील, गंजून खराब होतील आणि तिकडे माणसं मात्र तहाने वाचून मरतील, जनावरं पाण्याविना कासावीस होऊन तडफडून मरतील. हे चित्र आपल्याला थांबवलं पाहिजे, बदललं पाहिजे आणि म्हणून या गुंजवणी धरणातलं पाणी ह्या पाईपलाईनमधून उचलून आपण गुंजवणी येते डायरेक्ट पुरंदरच्या गावागावामध्ये पोहोचवणं हे आपलं प्राधान्यक्रम असेल आणि पुढच्या 3 वर्षामध्ये या पाईपलाईनमधून पाणी पुरंदर तालुक्याच्या शेतशिवारात आणि प्रत्येक घरात पोहोचवलं जाईल. याच्यासाठी मी कटिबद्ध आहे, कारण मी सुद्धा पुरंदरच्या काळदरी नावाच्या दुष्काळी गावातलाच एक व्यक्ती आहे आणि दुष्काळ कशाला म्हणतात, पाण्याची किंमत काय आहे हे सगळं मला जवळून पाहायला मिळाले. 20 वर्ष माझ्या आईनं सुद्धा त्या गावामध्ये राहिलेली आहे आणि तिनंसुद्धा दुष्काळी धरणावरती, म्हणजे हे धरणं बांधण्यामध्ये माझ्यासुद्धा आईचं भाग आहे आणि त्यावेळी मी लहान असताना मी सुद्धा त्या धरणाचे कामं चालू असताना त्या ठिकाणी उन्हामध्ये दिवस दिवस बसून काढलेले आहेत आणि पाण्याची किंमत काय असते हे आम्हाला कल्पना आहे. म्हणून 3 वर्षाच्या आतमध्येच हे पाणी पाईपलाईनमधून घराघरामध्ये येईल हा एका मावळ्याचा जिजाऊंच्या वारसाचा आपल्याला शब्द आहे.